नमस्कार, मी संदीप देसाई, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये सरकार लक्ष ठेवून आहे, नुकसान होऊ नये यासाठी अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान, हरभरा, तूर, गहू आणि कपाशीला फटका, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची केली मागणी. नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गारपीट तर काही ठिकाणी हलका पाऊस. हिमायतनगर, उमरी आणि भोकर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, शेतातील पिकांना फटका. वर्ध्याच्या हिंगणघाट परिसराला गारपिटीचा तडाखा, गारपिटीमुळे गहू, चणा, तूर पिकांचं मोठं नुकसान. वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं नुकसान. खासदार रामदास तडस यांच्याकडून नुकसानीची पाहणी. गहू, हरभरा, तूर, कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. वर्ध्याच्या देवळीमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, गहू, चणा, तुरीचं, फळं आणि भाजीपाल्याचं अतोनात नुकसान. भंडारा जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास गारांसह पावसाची हजेरी. काही ठिकाणी गारांमुळे पालेभाज्यांचं नुकसान, तर पावसाचा उन्हाळी धान पिकाला मोठा फायदा. गोंदियामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, धान पिकांसह इतर पिकांना अवकाळी पावसाचा फटका. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यातील काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस. गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचं अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान. वर्ध्याच्या देवळीमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, गहू, चणा, तुरीचं, फळं आणि भाजीपाल्याचं अतोनात नुकसान. नांदेड जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग. यंदा 2,36,790 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गतवर्षाच्या तुलनेमध्ये यंदा दुपटीने ज्वारीची लागवड. ज्वारीच्या उत्पन्नातही मोठी वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. वर्ध्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. हिंगोलीमध्ये स्प्रिंकलरच्या सहाय्यानं कांदा पिकाला पाणी. पावसाअभावी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यात यंदा उन्हाळी ज्वारीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. पूरक वातावरणाचा पिकाला फायदा होणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारीचं पीक बहरलं. उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त. कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळणार. वाशिम जिल्ह्यामध्ये तुरीच्या उत्पन्नामध्ये घट झाल्यानं शेतकरी अडचणीत. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची केली मागणी. नांदेड जिल्ह्यामध्ये गव्हाची विक्रमी लागवड. बाजार समितीमध्ये गव्हाचे दर मात्र स्थिर. सोलापूरच्या शिरापूरमध्ये माळरान जमिनीवर 35 प्रकारच्या फळ झाडांच्या लागवडीचा अनोखा प्रयोग. लागवडीतील काश्मीरी सफरचंदाला सोलापूर, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत विशेष मागणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव. आंबा मोहर संरक्षण समितीचे 48 गावात सर्वेक्षण. औषध फवारणीबाबत खबरदारी घेण्याचा दिला सल्ला. धुळ्यामध्ये मराठा आरक्षणाबाबतच्या अधिसूचनेला पाठिंबा देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र भरायला सुरुवात. सकल मराठा समाजातर्फे ना हरकत प्रमाणपत्र मागासवर्गीय आयोगाकडे सोपवले जाणार. कोल्हापुरात संभाजीराजेंच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. भारत आणि इराणच्या मल्लांमध्ये कुस्तीची चुरस रंगणार. या दोन झाल्यानंतर परत दोन लावल्या जातील. भंडारा जिल्ह्यातील चांदोरीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न. मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. मालेगावकर यंदाची शिवजयंती अयोध्येमध्ये साजरी करणार. 16 फेब्रुवारीला मालेगावातून 100 खासगी वाहनं, 5 ट्रॅव्हल्स अयोध्येला रवाना होणार. नाशिकच्या नांदगावमध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची आमदार सुहास कांदेंकडून पाहणी. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टीचं काम प्रगतीपथावर. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये मागे गणेशोत्सवाचा उत्साह. मंदिराच्या गाभाऱ्यातील आकर्षक सजावटीमुळे गणरायाचं रूप अधिक फुलून आलं. बारामतीमध्ये शरयू फाउंडेशनच्या वतीनं हाफ मॅरेथॉनचं आयोजन. खासदार सुप्रिया सुळे यांनी मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा. लातूरमध्ये अहमदपूर शहरामध्ये पाईपलाईन फुटल्यानं 1,000 लिटर पाणी वाया. नवीन योजनेतून उभारलेल्या जलकुंभातूनही पाणी गळती सुरू. नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न. पुण्यामध्ये माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन कार्यक्रमाचं आयोजन. मुळा मुठा स्वच्छता अभियानामध्ये 5,000 विद्यार्थ्यांचा सहभाग.
150 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या साईबाबा कर्मचारी सोसायटीच्या मतदानाला सुरुवात. 1,666 कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार. सांगलीमध्ये लोकसभेच्या आखाड्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची एंट्री. स्वबळाचा नारा देत उमेदवारी जाहीर.